तर शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या विरोधात कंपनी व्यवहार मंत्रालयानं मुंबई पोलिसांना पत्र पाठवलंय आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रधान डीलरसह सहा कंपन्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याबद्दल पत्रात सांगण्यात आलंय. या सगळ्या कंपन्या यशवंत जाधव यांच्याशी संबंधित असल्याचं एमसीएनं म्हटलंय. जाधव यांच्या कुटुंबियांना 15 कोटी रुपयांचं अनियमित कर्ज या कंपन्यांमार्फत दिलं गेलंय. यशवंत जाधवच्या विरोधात आता FIR होत आहे. करोडो रुपयाचा प्रधान डीलर प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्फत यशवंत जाधवने मनी लॉन्ड्रिंग केलं, घोटाळा केला, शेकडो कोटीचा घोटाळा. आधी आयकर विभागाची कारवाई, आता कंपनी मंत्रालय, काही दिवसात ईडी.